राम 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 राम. आपण बसून बोलायचं का? नाही, वेळ नाही मला, ऑफिसला जायचं. असं बोलता येत नाही ना. उद्या या मग. उद्या 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 चालतंय किंवा असंच बोलू. त्याचं काय प्रकाशराव, कित्येक दिवस झाले मी एकटा जमीन कसू राहिलो. बाकीच्यांना कोणाला काय हो, खात्यात आणि बुडाला हात लावून पुसून जातात. पण जमीन विकून कसं चालतंय? जमीन म्हणजे आपली आई आहे, सगळ्या जगाला पोचते ती, आणि तिला विकून कसं चालतंय हो. अहो यांनी 17 धंदे करून ठेवले, पण माझं थोडं तसं आहे. अहो मला एकच धंदा आहे, शेती, दुसरं काहीच नाही ना. आता इतके दिवस हमाली केली ती फुकटच गेली ना. अहो मी काय म्हणतो, यांनी सगळं केलं असेल, सगळ्या बाबतीत माझं ऐकतात प्रकाशराव, पण ह्या बाबतीत ऐकतील का नाही सांगता येत नाही. म्हणून म्हण अय पाणी पाणी पाहिजे होतं का? तोंड लावलं ना. पण मी तोंड लावलेली वस्तू दुसऱ्याला देत नसतो. लीलाधर राव, शेतात काम करता ना तुम्ही? हा. मग एवढं दमायला काय झालं? अहो गडी माणसं काम करतात, मी नजर ठेवतो त्यांच्यावर. अहो काय नाही तर वरवडून खातील ना सगळं ते. बरं ते आपलं जमिनीचं होईल ना? होईल ना. पुडी आणली का तुम्ही? पुढ मी कुठता मग का तू? असायला काय झालं? त्या पुडीने काम होत असतात का? नाही, दुसरी आहे ना पुढे. पिशवी बघू. अहो माझी वही तर द्या. आता होईल ना 7-12 महिन्यावर? एका पुढीत कसं काम होईल? अजून लय पुढ्या लागतील तुम्हाला. अहो तुम्ही मागा ना, तुम्हाला जितक्या पाहिजे तेवढ्या पुढ्या देतो मी, पण जमीन माझ्या नावावर झाली पाहिजे. होणार, जमीन तुमच्या नावावर होणार. आता भेटू पुढच्या पुढीला. काय या मग आता. काय माणूस आहे राव, पाणी पण नाही विचारलं. बरं चौकात तर सोडायचं ना.